हाँ यार, लास्ट पॉइंट उठता पॉइंट कर रिंग्स आई एम आई हाँ जला है ना। ओके, सर, ऑब्टेन एन एक्सप्रेशन फॉर एम आई ऑफ सॉलिड सिलेंडर। एम आई ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट इट्स एक्सिस, अबाउट इट्स एक्सिस। सीआर सॉलिड सिलिंडर म्हणलं तर काय समजा, या ठिकाणी हे भरीव आहे, सॉलिड सिलिंडर हे भरीव आहे, पोकळ नाही, हा त्याचा ऍक्सिस आहे, ही त्याची रेडियस आहे आणि ही त्याची लेंथ आहे। याचा अर्थ याला व्हॉल्यूम आहे आणि या भोवती रोटेट झाल्याच्या नंतर एम आय काय येईल हा डिटरमाइन करायचा सांगितलं। मग याचा व्हॉल्यूम किती रे, हा क्रॉस सेक्शनल एरिया किती असेल, पाय आर स्क्वेअर इन टू त्याची उंची दर द इयर, हे व्हॉल्यूम आहे। मग व्ही एवढ्या व्हॉल्यूमचं एम एवढं मास, तर 1 मीटर क्यूबचं किती, एम बाय व्ही, त्याला आपण रो म्हणणार। ओके, त्यामुळे या ठिकाणी सीआर हे सॉलिड सिलिंडर सॉलिड सिलिंडर इट्स अ ज्योमेट्रिकल एक्सिस ज्योमेट्रिकल एक्सिस सेंटर ऑफ मास इथं मध्ये असेल, ही त्याची लांबी एल बी द लेंथ, आर बी द रेडियस, ही रेडियस। आपण एक एलिमेंट घेऊ छोटा, याचा एक एलिमेंट घेतला तर हा एलिमेंट घेऊ हे फक्त एवढाच झाला, पण उंची बी विचारात घ्यावं लागेल, हे असंच खाली उभं हे असं हा एलिमेंट, हा एलिमेंट एक छोटा एलिमेंट घेतला, हा एलिमेंट। ओके, हा एलिमेंट ऍक्सिस पासून किती अंतरावर, हा एलिमेंट ऍक्सिस पासून एक्स एवढ्या अंतरावर, या एलिमेंटची थिकनेस किती, ही जी थिकनेस आहे इथली एवढी जाडी, ही किती, तर डी एक्स आहे। आणि एलिमेंटची लांबी किती, एल। ओके, मग या ठिकाणी मला सांगा ही काय रे, कॅपिटल आर आहे, रेडियस आहे इथपासून, मग लेट कॅपिटल एम मास ऑफ सिलिंडर, कॅपिटल आर रेडियस, एल लेंथ ऑफ सिलिंडर, phi is equal to pi capital R square L, that is the volume. Then rho is equal to m by v, rho is equal to m divided by pi R square L, say that one. Okay, here kya hai, 1 meter cube che mass, 1 मीटर क्यूबचे मास आहे हे,
त्याला मास पर युनिट व्हॉल्यूम म्हणतो. काय म्हणतो त्याला? मास पर युनिट व्हॉल्यूम, त्यालाच आपण डेन्सिटी असं म्हणतोय. त्याचं युनिट असेल केजी पर मीटर क्यूब. मग 1 मीटर क्यूबचे मास रो जर असती, रो असेल, तर एलिमेंटचा व्हॉल्यूम काय रे? मग एलिमेंटची इथून इथपर्यंत रेडियस किती? एक्स. हा असा दिसेल ना वरून, हा असा दिसेल. मग याचा क्रॉस सेक्शनल एरिया, त्याचा एरिया किती? आतली रेडियस आहे एक्स आणि ही रुंदी डीएक्स. आपण जर पट्टी तयार केली कट करून या रिंगला, तर ही लांबी किती? आतली रेडियस एक्स असल्यामुळं सरकमपर्यंत 2πx आणि रुंदी किती? डीएक्स. बरोबर. तर व्हॉल्यूम ऑफ इलेमेंट, व्हॉल्यूम ऑफ इलेमेंट इज इक्वल टू इलेमेंटचा क्रॉस सेक्शनल एरिया 2πx dx एरिया मल्टीप्लाइड बाय उंची दर दिल. सो 2πLxdx हे दॅट 2 हे झालं व्हॉल्यूम. मग व्हॉल्यूम जर झालं असेल तर व्हॉट इज द MI ऑफ इलेमेंट, सॉरी मास ऑफ इलेमेंट, मास ऑफ इलेमेंट, मास ऑफ इलेमेंट काय रे? डीएम. 1 मीटर क्यूबचा रो, तर इलेमेंटचं व्हॉल्यूम किती? 2πLx(dx), Lx(dx). ओके. डीएम इज इक्वल टू 2πρLx(dx). इलेमेंट असा दिसेल. हा सर, हे इलेमेंटच टोटल मास आहे डीएम, रेडियस आहे एक्स. मग हा खाली कुठपर्यंत येईल? एल एवढा, एल एवढा असा लांबी असणार. ओके. पण तुम्ही वरून जर पाहिलं या डोळ्यांनी इकडनं पाहिलं तर तुम्हाला फक्त वरचा पोर्शन दिसेल, रिंग सारखं दिसेल, रिंग सारखं दिसेल वरून पाहिलं. मग रिंगचा MI काय असतोय? या ऍक्सिस भोवती आय इज इक्वल टू MR2. मग इथं एमचं काम, इलेमेंटचा एम किती? डीएम. आणि आर किती? एक्स आहे. त्यामुळे MI ऑफ इलेमेंट काय? डीएम इंटू एक्स स्क्वेअर, रिंग सारखं. आणि म्हणून या ठिकाणी MI ऑफ इलेमेंट, MI ऑफ इलेमेंट इज इक्वल टू डीएम इंटू एक्स स्क्वेअर किंवा एक्स स्क्वेअर इंटू डीएम. डीएम ची ही व्हॅल्यू ठेवून देऊ एक्स स्क्वेअर इंटू 2πρL x into dx, x square into x, x cube, 2πρLx³ into dx. So that equation number 4. हा व्हेरिएबल आहे dx, याच्याहून व्हेरिएबल कर म्हणजे x च्या व्हॅल्यूचं लिमिट घ्यायचं. मग पूर्ण सिलेंडर जर तयार करायचं असेल तर असे एलिमेंट कुठून? x ची सर्वात कमी किंमत किती? 0. एक्स ची सर्वात कमी किंमत किती? 0. आणि जास्तीत जास्त सिलेंडर इथपर्यंत आर पर्यंत. म्हणून लिमिट काय? लिमिट काय येईल? एक्स इज इक्वल टू 0 to R. बरोबर. या दरम्यान येणाऱ्या सर्व एलिमेंटच्या MI ची बेरीज जर केली, कंटिन्युअस समेशन जर केली, तर MI ऑफ सिलेंडर मिळेल. म्हणून MI ऑफ सिलिंडर अबाउट इट्स ऍक्सिस
ईद आयसी म्हणतो त्याला किंवा आय म्हणलं तरी चालेल, आपल्या आयसीज म्हणतो. सेंटर ऑफ मास मधून जातो, सेंटर ऑफ मास मधून दोन जाणार आहेत. समजा या ठिकाणी हा सिलेंडर असा असेल, सेंटर ऑफ मास इथं असेल, हाई आयसी आणि हाई आयसी याच्या भोवती रोटेट होताना एम आय काढायचं, आणि याच्या भोवती हा आयसी जॉमेट्रिकल ऍक्सिस भोवती आणि हा जॉमेट्रिकल ऍक्सिसला परपेंडिक्युलर सेंटर ऑफ मास मधून जाणार. आपण आता काढतोय तो अबाउट इट्स ऍक्सिस काढतो. इंटिग्रेशन म्हणजे बेरीज. एलिमेंटचा एम आय 2 पाय रो एल एक्स क्यूब इंटू डी एक्स लिमिट 0 to R, 0 to R 2 पाय रो एल बाहेर घेऊ कॉन्स्टंट आहे. आय सी इज इक्वल 2 पाय रो एल इंटिग्रेशन फ्रॉम 0 to R एक्स क्यूब डी एक्स इंटिग्रेशन एक्स रेस टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेस टू एन प्लस वन डिवाइड बाय एन प्लस वन. हे आपण पाहिलेले काय येईल इंटिग्रेशन 2 पाय रू एल एन किती रे 3 एक्स रेस टू 4 डिवाइडेड बाय 4 0 to R हा 4 बाहेर घेऊ. आय सी इज इक्वल टू 2 पाय रू एल डिवाइडेड बाय 4 इन साइड द ब्रॅकेट एक्स रेस टू 4 0 to R आय सी इज इक्वल टू 1/2 पाय रू एल इन साइड द ब्रॅकेट अप्पर लिमिट एक्स च्या ठिकाणी आर रेस टू 4 मायनस करा लोअर लिमिट ठेवून 0 to 4 0. सो आय सी इज इक्वल टू 1/2 पाय रू एल आर रेस टू 4 बट रू इज इक्वल टू एम डिवाइडेड बाय पाय आर स्क्वेअर एल किंमत ठेवून द्यावरती आय सी इज इक्वल टू 1/2 पाय रोची व्हॅल्यू एम डिवाइडेड बाय पाय आर स्क्वेअर एल इन टू एल आर रेस टू 4 ही राहिलेली व्हॅल्यू. पायला पाय कॅन्सल, एलला एल कॅन्सल, आर स्क्वेअर कॅन्सल केलं तर आय सी इज इक्वल टू एम आर स्क्वेअर बाय 2. भरीव सिलेंडर असेल, सॉलिड सिलेंडर असेल, समजा सॉलिड सिलेंडर हा सॉलिड सिलेंडर हा सिलेंडर ही लेंथ आहे त्याची एल आणि ही रेडियस आर हा ऍक्सिस. मग मला सांगा मी जर वरून पाहिलं या डोळ्याने तर मला फक्त एवढाच पोर्शन दिसेल ना, याची उंची दिसणार. त्याचा अर्थ हे काय म्हणून काम करेल, डिस्क सारखं दिसेल. वरून पाहिलं डिस्क सारखं दिसतंय, डिस्क सारखे दिसते. मग डिस्क सारखाच एम आय असेल, डिस्कच्या कुठून गेला सेंटर परपेंडिक्युलर टू इट्स प्लेन काय असतो एम आय स्क्वेअर बाय 2. आणि म्हणून सॉलिड सिलेंडरचा एम आय त्यासारखा झालाय लक्षात ठेवण्यासाठी सांगितलं. लक्षात आलं? दिस इज अन एक्सप्रेशन फॉर एम आय ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट इट्स ऍक्सिस. About its axis. See here, radius of gyration kadaji I barobar kay ase m k square. C ita lavla tar k c. Varti kimmat theu deu m k c square is equal to m r square by 2. M m cancel. आर बाय रूट. आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना केच वापरायचा कुठेही,
फक्त थिअरी मध्ये कळावं ऍक्सिस कुठून गेलाय, पासिंग थ्रू सेंटर परपेंडिक्युलर टू प्लेन असेल किंवा अबाउट अँड ऍक्सिस, ऍक्सिस जॉमेट्रिकल ऍक्सिस सिलेंडरचा सीएम मधूनच जातो, के इज इक्वल टू आर बाय रूट, के बाय आर इज इक्वल टू 1/√2, के स्क्वेअर डिवाइड बाय आर स्क्वेअर इज इक्वल टू 1/2. आपण हे वापरलं ना फेलॉसिटी आणि ऍक्सलरेशन काढताना रोलिंग बॉडी मध्ये, ते इथं एम आय हे घेत होतो कोणत्या ऍक्सिस भोवती रोलिंग करू शकतो, तर इट्स अ जॉमेट्रिकल ऍक्सिस. मग सिलेंडर तुम्ही असा आडवा म्हणला तरी हा ऍक्सिस म्हणजे आत्ताचाच एम आय, हे उभा केलं काय ना आडवा केलं या ऍक्सिस भोवती फिरत असेल तर एम आय हा नाही रेडियस ऑफ गायरेशन, रेडियस ऑफ गायरेशन. ओके, देन नेक्स्ट एम आय ऑफ सॉलिड सिलेंडर, एम आय ऑफ सॉलिड सिलेंडर अबाउट टॅन्जंट, अबाउट टॅन्जंट and parallel to its length, see here, ha cylinder hai, मी टॅन्जंट काढतो, लेंथ अशी आपली लेंथ, मी टॅन्जंट काढतो लेंथला पॅरलल, म्हणजे उभी लेंथ आहे, हा स्पर्श करून चालला ऍक्सिस, त्याच्या भोवती एम आय काढायचा आय यू, यालाच मी आय टी म्हणणार टॅन्जंट. मग सेंटर ऑफ मास इथं जर असेल तर या एनी ऍक्सिसला पॅरल ऍक्सिस पासिंग थ्रू सीएम, हा ओपन, या दोन पॅरल ऍक्सिस मधला अंतर रेडियस ऑफ सिलेंडर एवढं. मग मला सांगा लेट कॅपिटल एम मास ऑफ सिलेंडर, कॅपिटल आर रेडियस ऑफ सिलेंडर, देन एल लेंथ ऑफ सिलेंडर, देन आय सी मास स्क्वेअर बाय टू, आत्ताच काढली, स्मॉल आर इज इक्वल टू कॅपिटल आर distance between parallel axis, दोन ऍक्सिस पॅरल आहेत, याचा अर्थ कोणतं प्रिन्सिपल यूज करणार, युझिंग प्रिन्सिपल ऑफ पॅरल ऍक्सिस, that is the IO is equal to IC plus M small r square. IO is equal to IC gare mass square by plus M small r cha tikani capital R. IO is equal to itha kaina mhanje 1 into MR square, plus 2 into MR square ha cross product, 2 mr square and denominator cha product 2 into 1 2, numerator chi beriz kara 2 mr square plus mr square 3 mr square divide by 2 manje 3 by 2 mr square, yalat apan about tangent parallel to its axis
किंवा लेंथ 3/2 एम आर स्क्वेअर असेल. दिस इज अन एक्सप्रेशन फॉर MI of solid cylinder about an x about tangent parallel to its length. It's a length. Okay. What is the radius of gyration? We know that I is equal to mk square. That is the it is equal to mkt square. Varthi kimmatuli mkt square is equal to 3/2 mr square. M la m cancel. Yeah. या एम आयच्या फॉर्म्युल्यातला एम कॅन्सलच होतो, उरलेल्याच स्क्वेअर रूट घ्यायची, रेडियस ऑफ गायरेशन मिळेल के टी रूट 3/2 इंटू आर. इट इज द रेडियस ऑफ गायरेशन. रेडियस ऑफ गायरेशन गायरेशन कुणाच? सिलिंडरचा. अबाउट कोणता ऍक्सिस? अबाउट टँजंट. About tangent. Okay.